नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए भाग दोनच्या सेमिस्टर चारमध्ये आता आपल्याला सेमिस्टर चार अभ्यासाचा आहे। सेमिस्टर तीनची परीक्षा झाल्यानंतर आपण सेमिस्टर चौथं सुरू करणार आहोत। पहिल्यांदा आपल्याला सेमिस्टर चारचा अभ्यासक्रम या ठिकाणी अभ्यासाचा। आता सेमिस्टर तीनमध्ये आपल्याला इंग्लंड, ज्यालाच आपण ब्रिटन असं म्हणतो, ब्रिटनची संविधान आणि ब्रिटनची शासन व्यवस्था आपण अभ्यासली, त्याचबरोबर अमेरिकेचं संविधान आणि अमेरिकेची शासन व्यवस्था ही आपण सेमिस्टर तीनला अभ्यासली। आता सेमिस्टर चारमध्ये आपल्याला चीनची शासन व्यवस्था अभ्यासाची आहे। त्यामध्ये पहिला युनिट आहे ते म्हणजे चीनचं संविधान। या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला चीनच्या संविधानाची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासाची आहे। त्यानंतर पहिल्या युनिटमध्येच आपल्याला चीनचं विधिमंडळ, ज्याला राष्ट्रीय जन काँग्रेस या नावाने संबोधले जाते, ज्याप्रमाणे इंग्लंडचा विधिमंडळाला पार्लमेंट म्हटलं जाते, अमेरिकेच्या विधिमंडळाला काँग्रेस म्हटलं जाते, त्याचप्रमाणे चीनच्या विधिमंडळाला राष्ट्रीय जन काँग्रेस या नावाने संबोधले जाते। या राष्ट्रीय जन काँग्रेसची रचना, अधिकार व कार्य आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला तिसरा टॉपिक अभ्यासाचा आहे पहिल्या युनिटमधला, राष्ट्रीय जन काँग्रेसची स्थायी समिती, त्याची रचना, अधिकार व कार्य हे आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। त्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये चीनचं कार्यकारी मंडळ आपल्याला अभ्यासाचं आहे, त्याचबरोबर चीनमधली पक्षपद्धती। चीनच्या कार्यकारी मंडळामध्ये पहिल्यांदा आपल्याला चीनचा राष्ट्राध्यक्ष अभ्यासाचा आहे, त्यांची नियुक्ती कशी होते, त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांचे कार्य कोणते कोणते आहे हे आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। त्यानंतर चीनचं राज्य परिषद, ज्याला चीनचं मंत्रिमंडळ या नावाने संबोधले जाते, चीनच्या मंत्रिमंडळाला राज्य परिषद असं म्हटलं जाते, त्यांची रचना, अधिकार व कार्य हे आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। त्यानंतर दुसऱ्याच युनिटमध्ये आपल्याला चीनचे पंतप्रधान अभ्यासाचं आहे, त्यांची नियुक्ती, त्यांची भूमिका आणि कार्य हे आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। त्यानंतर दुसऱ्याच युनिटमध्ये चीनचं न्यायमंडळ, याचीसुद्धा आपल्याला रचना, अधिकार व कार्य अभ्यासाचं आहे। त्यानंतर चीनची पक्षपद्धती, चीनमध्ये प्रामुख्याने एकपक्ष पद्धती आहे, या एकपक्ष पद्धतीचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे। त्यानंतर चीनमध्ये एकच पक्ष आहे, त्या पक्षाचं नाव साम्यवादी पक्ष आहे, आणि या साम्यवादी पक्षाची चीनमधील भूमिका हे सुद्धा आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं युनिट आहे, त्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन हे अभ्यासाचं आहे, त्यालाच आपण संयुक्त राष्ट्रसंघ असं सुद्धा म्हणत असतो। संयुक्त राष्ट्रसंघाची सनद आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अभ्यासाची आहे। त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची उद्दिष्टे व त्यांची मूलभूत व आधारभूत तत्वे हे सुद्धा आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे, तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं। त्यानंतर तिसऱ्या युनिटमध्येच आपल्याला संयुक्त राष्ट्रसंघ, त्याची महासभा व सर्वसाधारण सभा, महत्त्वाची सभा आहे महासभा व सर्वसाधारण सभा, त्यांची रचना आणि कार्य हे आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। तर अशा प्रकारे विविध घटक आपल्याला तीन युनिटमध्ये अभ्यासाला आहे। त्यानंतर चौथ्या युनिटमध्ये आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख भाग। संयुक्त राष्ट्रसंघाचे कोणते कोणते प्रमुख भाग आहे, तर त्यामध्ये पहिला आहे सुरक्षा परिषद, सिक्युरिटी काउन्सिल ऑफ युनो, त्यांची रचना आणि कार्य हे आपल्याला चौथ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव, त्यालाच आपण सेक्रेटरी जनरल असं म्हणत असतो, त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होते, त्यांचे अधिकार कोणते आणि त्यांचे कार्य कोणते आहे हे आपल्याला चौथ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। आणि चौथ्या युनिटमध्येच महत्त्वाचा घटक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, त्यांची रचना आणि कार्य हे आपल्याला चौथ्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे। आणि पाचवं युनिट अतिशय महत्त्वाचं युनिट आहे, यामध्ये भारत आणि चीन यांच्या संबंधावर आपल्याला चर्चा करायची आहे, त्याचप्रमाणे या संबंधातील प्रमुख समस्या त्याचा आढावासुद्धा आपल्याला पाचव्या युनिटमध्ये घ्यायचा आहे। आता चीन आणि भारत संबंधामधली पहिली समस्या म्हणजे तिबेट समस्या, ही समस्या आपल्याला अभ्यासाची आहे।
त्यानंतर युनोमधील भारताबाबतची चीनची भूमिका, युनोमधील भारताबाबत चीनची भूमिका कोणती आहे हे सुद्धा आपल्याला अभ्यासाचं आहे. आणि पाचव्या युनिटमधला शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजेच चीनी वस्तू आणि बाजारपेठेचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील प्रभाव. आपल्याला माहीत आहे की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये चीनी वस्तूंचा व बाजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडलेला आहे. तो कशाप्रकारे पडलेला आहे, भारतीय अर्थव्यवस्थेवर चीनी बाजारपेठेचा व चीनी वस्तूचा प्रभाव कशाप्रकारे झालेला आहे हे सुद्धा आपल्याला पाचव्या युनिटमध्ये अभ्यासाचं आहे. तर अशा प्रकारे वरील युनिट आपल्याला, या वरील अभ्यासक्रम आपल्याला या चौथ्या सेमिस्टरमध्ये अभ्यासाचा आहे. तुमची परीक्षा झाल्यानंतर साधारणतः आपण पहिल्या युनिटला सुरुवात करणार. धन्यवाद.